भारत निवडणूक आयोगाकडील 20 जून 2024 रोजी दिलेल्या निर्देशानुसार 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. या कार्यक्रमामध्ये मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 21 जून 2024 आणि 27 जून 2024 रोजीच्या पत्रान्वये कळवल्याप्रमाणे सुधारित कार्यक्रमाची अंमलबजावणी नियोजित वेळापत्रकाप्रमाणे करण्यात येणार आहे. निवडणूक न्याय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचं अद्ययावतीकरण अत्यंत महत्वपूर्ण असतं. त्या अनुषंगानं 25 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत दावे हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. या कालावधीमध्ये मतदारांनी आपलं नाव मतदार यादीत आहे की नाही याची तपासणी करावी, तसंच आपल्या कुटुंबातील व्यक्तींची मतदार यादीत नावाची नोंद नसल्यास नमुना नंबर 6 ज्या मतदारांच्या नावात पत्ता दुरुस्ती असल्यास नमुना नंबर 8 तसंच कुटुंबातील एखादी व्यक्ती मयत कायमस्वरूपी स्थलांतरित असल्यास नमुना नंबर 7 भरण्यात यावा. तसंच 27 जुलै 2024, 28 जुलै 3 ऑगस्ट आणि 4 ऑगस्ट या दिवशी विशेष मोहिमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील युवा मतदार, महिला मतदार, तृतीयबंधी मतदार, दिव्यांग मतदार तसंच विशेषतः असंरक्षित आदिवासी अशा सर्व मतदारांनी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करावी आणि मतदार यादीतील नोंदीबाबत काही आक्षेप असल्यास हरकती नोंदवाव्यात असं आवाहन ठाणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिंगारे आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी केलं आहे.